हरिओम श्रीराम अंबज्ञ माझे नाव दिलीप सिंह दुसाने गंगापूर रोड उपासना केंद्र नाशिक मी माझा अनु एक अनुभव शेअर करत आहे मी ठाण्याहून नाशिकला शिफ्ट झाल्यानंतर मी पाच वर्ष भाड्याचा फ्लॅट घेतला होता स्वतःचा फ्लॅट म्हटलं आपण हळूहळू शोधू मी पाच वर्ष शोधत होतो आणि बापूंच्या कृपयाने एक चांगला फ्लॅट मला शो आम्हाला मिसेसला मला आवडला आम्ही त्या दोन हजार वीसच्या एकोणावीसची गोष्ट आहे आणि बुक करण्यासाठी आम्ही गेलो सर्व आम्हाला आवडला तो साठ लाख अकरा हजार अमाऊंट ठरली आणि त्याला मी अकरा हजार टोकन पण दिलं आणि काही दिवसांनी लॉकडाऊन लागला वीस दोन हजार वीसला मग बिल्डरने मला आधी सांगितलं होतं की तुम्ही फ्लॅट बुक केला तर बाकीची अमाऊंट कशी कशी पे करणार तुम्ही त्याला म्हटलं मी एका महिन्यात तुला पाच लाखाची व्यवस्था करून देतो आणि नंतर लॉकडाऊन लागल्यामुळे मग लाग 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 मी सर्व पूर्ण भारत सगळीकडे बंद असल्यामुळे मी त्या घराचं फ्लॅटबद्दल विसरूनच गेलो दुसऱ्या सर्व आपल्याला ते टेन्शन आले असल्यामुळे मी त्याच्या कामात लागलो लाग 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 दोन महिने तीन महिने गेले त्याचा फोन आला की आपने पेमेंट नाही किया मेरा ॲसा क्या हो मतलब थोडा मे लॉकडाऊन की से ब्लॉक हो गू अभी मैं पेमेंट का थोडा को तकलीफ हो मग तो काय बोलला की मग तुझा तुमचा फ्लॅट मी दुसऱ्याला देऊन दिला तर चालेल का म्हटलं बाबा काही करू शकतो आता लॉकडाऊनमध्ये मा माझं डोकं काम करत नाही म्हटलं आता अशा वेळेस मी एवढी अमाऊंट कसं काय उभे करायची मला मी कामाच्या जोरावरती मी सर्व करणार होतो पण आता कामच माझं बंद झालेलं आहे तर मी कसं काय पुढचं पेमेंट तुला करू तर तो, तो म्हणे मी दिलं तर दुसऱ्याला दिलं चालेल का म्हटलं साहेब तुमची मर्जी तुम्ही तुम्हाला जास्त योग्य योग्य वाटत असेल तसं करा तो म्हणे तुमचं टोकन अमाऊंट तुम्ही घरी पण येऊन घेऊन जाऊ शकतात म्हणे मग तीन चार महिने मी गेलोच नाही तिथं आणि जून महिन्यात मी तिथं जस्ट चक्कर केला की आता ती थोडंसं शांतता झाली होती एक चक्कर मारून बघू आपल्या बिल्डिंगकडे की काय आहे वातावरण कसलं आहे बघू आहे म्हटलं मग तिथं गेल्यानंतर बिल्डर मला खाली म्हणजे त्याच्या आधीची एक गोष्ट सांगतो की जो मी तो, तो फ्लॅट चूज केला ना तर त्यावेळेस मला तिसऱ्या मजल्यावरचा फ्लॅट खूप आवडला होता ती पूर्ण आमची पूर्ण अकरा माळ्याची बिल्डिंग होती मी बिल्डरला रिक्वेस्ट केली की मला तिसऱ्या माळ्याचा मिळेल का फ्र फ्रंट साईडचा तर बिल्डर काय बोलला सर बोलेत तिसऱ्या माळ्याचे एका एका इन्व्हेस्टरने बुक केलेले दोघी फ्लॅट चौथापासून तुम्ही कुठलाही घ्या तुमच्याकडे सर्व अवेलेबल आहेत फक्त तिसरा तुम्ही सांगू नका म्हणे आणि मला तिसराच आवडला होता तिसरा मला म्हटलं द्याल तर मी त्याला रिक्वेस्ट काय केली की मला त्या इन्व्हेस्टरचा नंबर दे मी तुला ते ते त्याला मी पेमेंट करतो वाटलं असतं फक्त त्याला सांगतो की तू चौथ्या मधल्यावर एक फ्लॅट शिफ्ट कर मला तिसऱ्याचं एक एक फ्लॅट मला फक्त देऊन द्या असं पण तो माने तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या तुम्हाला चौ तिसऱ्याचा मिळणारच नाही चौथ्याच्या पुढचा कुठलाही घ्या मग माझा भाषा बोलला की मामा एका मजल्याने काही फरक पडत नाही आपण चौथ्याचा बुक करून टाकू मग मी न्हा न्यायाला असतो चौथा फ्लॅट बुक केला आणि नंतर लॉकडाऊनचा असं झाल्यानंतर मग त्याचा मला फोन आला की दुसऱ्याला देऊन टाकू का मग त्याला मी बोललो तुझी मर्जी बाबा तर तो त्याचा फोन आला की एक कस्टमर आहे मी दे देता हूं, बोले तुझी मर्जी बाबा त्या दिवशी मी त्याला भेटलो म्हटलं काय झालं तो बोलला दिलीप सर आपका मैंने फ्लॅट दुसरे को दे द्या आपका टोकन अमाऊंट लो आप आ, और आपको इंटरेस्ट आहे क्या म्हटलं सर मेरा तो भी आपने तो दे दिया, तो थर्ड फ्लोर का अभी खाली हो गया बोलते तेव्हा त्याला रिक्वेस्ट करतो तेव्हा देत नव्हता नाही मी ने छोड दिया बोले आपको इंटरेस्ट तो थर्ड फ्लोर बी अवेलेबल आहे मग त्याला मी काय सांगितलं साहेब आता माझं करोनामुळे मी ब्लॉक झालो आहे तर एवढं साठ लाखाची माझी हिंमत नाही आहे मग मी फक्त पंचावन्नपर्यंतच पे करू शकेल म्हटलं तुम्हाला तो बोलला की पंचावन्न तर नाही म्हणे मी थोडंफार तुम्हाला करून दिल त्याने मला अठ्ठावन्नला दिलं म्हणजे माझं बापूरायाने मला जो पाहिजे होता तो तिस्रा मत, तिस्रा तो तो फ्लॅट पण दिला तिसऱ्या मध तिसऱ्यामधल्याचा आणि दोन लाख माझे कमी पण करून दिले म्हणजे बापूराया किती दयाळू हे तू हरिओम श्रीराम अंबद नाथ संगीत नाथ संगीत